संपाचा आजचा 14वा दिवस आहे आणि या 14व्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी आता राज्य शासनाचं श्राद्ध घालण्याचं आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत एसटीचे कर्मचारी आहेत ज्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आणि आज श्राद्ध घातल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी तर मुंडनसुद्धा केलेलं आपण या ठिकाणी बघू शकता। यावेळेस आपल्यासोबत आहेत एसटीचे हे सगळे कर्मचारी। सांगा नेमकं आज तुम्ही काय आंदोलन केलेलं आहे? शासनानं आता कारवाईला सुरुवात केलेली आहे, जवळपास 32 कर्मचाऱ्यावरती जिल्ह्यातल्या कारवाई करण्यात आलेली आहे, निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कशा तुमचं हे आजचं आंदोलन होतं, आता काय भूमिका राहणार? बघा, आमचं हे आंदोलनाचा 14वा दिवस आहे। आम्ही अत्यंत शांततेनं गांधीगिरी मार्गानं, लोकशाही मार्गानं, संविधानाला धरून जे अपेक्षित आहे अशा प्रकारे आमचं हे शांततेत आंदोलन चालू आहे। परंतु हे आंदोलन आमचं चिरडण्याचं काम राजकीय दबाव असेल, प्रशासकीय दबाव असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्या पूर्ण दबावाखाली आमचं हे आंदोलन चालू आहे। परंतु तमाम महाराष्ट्रातला कुठलाही कामगार या दबावाला बळी पडला नाही। आम्ही अनेक प्रकारे चांगल्या प्रकारे निवेदनं दिली, प्रेमानं सांगितलं, अनेक या ठिकाणी तृतीयपंथीय आले, त्यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन केलं, अनेक राजकीय पक्षांनी भेटी दिला या ठिकाणी राज्यात। आज काय केलं? आज आम्ही या आंदोलनाचा हा 14वा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही या झोपलेल्या सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं 14वं म्हणजे पिंडदान केलेलं आहे आणि आमच्या काही कर्मचाऱ्यांनी मुंडन केलेलं आहे। आता तरी सरकारला जाग येईल का हे बघण्यासाठी आमची सरकारला एकच मागणी आहे, आमचं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू नका। आमची एकदम जी मागणी आहे की पोटाच्या खळगीची, ही अनेक वर्ष झालं ही पाठीमागं पडलेली आहे। वरच्या लेवला दरवेळेस अशाच प्रकारच्या समित्या, अशाच प्रकारची कृती समिती नेमायची, त्या ठिकाणी मॅनेज व्हायचं आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे वरच्या लेवलला या संघटनेने केलेले आहेत। म्हणून ही संघटना विरहित आहे, इथं जात नाही, पक्ष नाही, कुठली काही नाही, सगळा कामगार एक झाला आहे। आणि कामगार एक झाल्यास काय होतं आहे या महाराष्ट्रानं नाही देशानं बघितलेलं आहे काय होते ते, ही आमची क्रांती आहे। संघटना विरहित हे आंदोलन आहे आणि आज त्यांनी पिंडदान केलेलं आहे। आपल्यासोबत आणखीन एक निलंबित झालेले कर्मचारी आहेत, तुमचं नाव सांगा आणि आज पिंडदान तुम्ही घातलेलं आहे, मुंडन देखील केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? माझं नाव शिवानंदराव सोबत्ते, मी ड्रायव्हर म्हणून आहे। यांनी किती जरी निलंबनाची कारवाई केल्या किंवा काढून जरी टाकण्याची धमकी दिली आम्हाला, आमच्यावर काहीही एक फरक पडणार नाही। रोज रोज म्हणण्यापेक्षा लढून मिळलेलं बरं, त्यासाठी आम्ही सरकारचं हे श्राद्ध घालण्याचं काम केलेलं आहे। सरकारला जाग यावी यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करून बघतोय आम्ही दररोज। आमच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही। तुम्ही सुद्धा मुंडन केलेलं आहे, काय सांगा? मी शिंदे प्रवीण, एसटीमध्ये जाऊन मला बोल। तर हे आणखीन काही निलंबित केलेले कर्मचारी आहात, तुम्ही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, निलंबित केल्यानंतर तुमची काय भावना आहे? हे बघा, हे सरकार, आमचं प्रशासन, पोलीस बळाचा वापर केला पहिल्या दिवशी आमच्यावर, त्यानंतर ही काही झालं नाही, आम्ही त्यालाही जुमानलं नाही। आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, त्यांचा दररोज प्रयत्न चालू आहे शासनाचा आणि प्रशासनाचा, तरीही आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। पूर्ण राज्यामध्ये हे जे आंदोलन आहे हे आंदोलन नाही साहेब, हे जे आंदोलन आहे ना ही क्रांती आहे, हेच सरकारला कळत नाही मुळा। निलंबित केल्यानंतर कामगारामध्ये काही भीतीची भावना आहे? काय फरक पडत नाही अहो, आम्ही आमचे कामगार या कमी वेतनामुळं स्वतःहून फासावर लटकत आहेत, तर आम्हाला मरणाची भीती काय? आम्ही मरायला भीत नाही, मागं पुढं पाहत नाही, तर तुम्ही निलंबित करा ना डिसमिस करा, अजून काय करायचं? आम्हाला काय फरक पडत नाही अशा आणि अशा कारवायांना आम्ही आमचा एकही कामगार राज्यात भीक घालणार नाही हे शासनानं लक्षात ठेवावं। तर शासनाच्या निलंबनाच्या कारवाईला एसटीचे कर्मचारी कसल्याही प्रकारची भीक घालणार आहेत अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। एकूणच शासनाच्या निलंबनाच्या कारवाईनंतर कर्मचारी हे अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहेत। शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर। छत्रपतींचा विचार म्हणजे